या देशामधली RSSची आणि भाजपची जी मंडळी आहे, मोठ्या मोठ्या पदावर बसलेली ही मंडळी जी आहे, यांना मुळातच संविधान मान्य नाही म्हणून जे काहीही अफवा करत असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं नाही, मुसलमानचा संविधानाचा मसुदा एका ब्राह्मणाने बनवला. संविधानामधला तो शब्द आहे निरपेक्ष, म्हणजे हा शब्द वगळा म्हणजे या देशामध्ये त्याला शांतता नांदू यायची नाही. या देशामध्ये समता, प्रेम, बंधुत्व या मूलभूत तत्वावर जे भारतीय संविधान अवलंबून आहे, भारताचं स्वरभून अवलंबून आहे, हे या लोकांना मुळात मान्य नाही. त्यांना या देशामध्ये, राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये सत्ता काबीज करण्यासाठी दंगे घडवण्याचे आहेत. जातीजातीमध्ये दंग घडवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या नेत्यांनी वारंवार सांगितलं की BJP फक्त सत्ता स्थापनेसाठी, या देशाचं किती वाटवड झालं चालते, राज्याचं किती वाटवड झालं चालते, फक्त सत्ता त्यांच्या हातात राहिली पाहिजे आणि त्यासाठी ते काही करायला तयार आहेत. म्हणून ते मुळातच त्यांना संविधान मान्य नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे आरोप करतात आणि देशामध्ये, देशामधली शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. नाही नाही, संविधान कोणी रोखू शकत नाही, संविधान कोणी बदलू शकत नाही, आणि संविधानाचा मसुदा कोणी तयार केला हे या देशातच नाही, जगातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे. ज्यावेळेस मसुदा तयार करणं चालू होता त्यावेळेस आपल्या देशाचे कृषीमंत्री, तत्कालीन कृषीमंत्री पंजाबराव देशमुख हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी गेले आणि त्यावेळेस पाहिलं की मसुद्यामध्ये बाबासाहेबांनी काय केलं. मग त्यावेळेस ते ब्राह्मणाच्या घरी गेले असते, ब्राह्मणा जर मसुदा तयार केला असा तर. आणि म्हणून मसुदा कोणं तयार केला हे जगातल्या सगळ्याच लोकांना माहीत आहे, यांनासुद्धा माहीत आहे, पण मुद्दा मी खोडसाळपणा करत आहेत. त्यांना या देशामध्ये दंगली घडवायची आहे.